विद्यालय वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून जीवशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवायोजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना जीवशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र विषय शिकवत असताना पर्यावरणामधल्या अडचणी काय आहेत, सर्वसामान्यांच्या अडचणी काय आहेत, गावातील अडचणी काय आहेत, त्यातल्या अडचणींचा अभ्यास केला तर सगळ्याकडे आता जे मुख्य समस्या भेडसावते म्हणजे कचरा समस्या. आणि एक समस्या जर सोडवली तर सगळ्या समस्या 100% सुटतील अशी माझी अपेक्षा आहे. मी याच्याकरता काय केलेलं आहे तर कोणत्याही प्रकारचा कचरा कोणत्याही प्रकारचा विलग न करता तो एका विशिष्ट प्रकारच्या मॉडेलमध्ये मी टाकून त्या कचऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून हवेच्या पुरवठ्यामध्ये ज्वलन करून कोणत्याही प्रकारचा तुम्हाला धूर दिसणार नाही अशा पद्धतीचं मॉडेल बनवलेलं आहे. 1 तासामध्ये 1000 किलो कचरा संपवणारे ते मॉडेल आहे. एंड प्रॉडक्ट त्याची ॲश म्हणजे फॉस्फेट फर्टिलायझर आणि जो काही धूर तयार होतो थोडाफार तो एका पाईपमध्ये बाहेर काढून एक मी केमिकल बनवलेला आहे. त्या केमिकलमध्ये तो धूर डिझॉल्व होतो. 12वीला सर्वसाधारण तो एक्सपेरिमेंट येतो. मग त्या धुराच्या पाण्याचा उपयोग काय, त्या राखेचा उपयोग काय, कचरा समस्या संपल्यानंतर ह्या 2 गोष्टी एंड प्रॉडक्ट म्हणून तयार होतात. एमपीके मधला पी आणि के या कचऱ्याच्या संपवण्यामधून मी तयार केलेला आहे. तर पोटॅशियम फर्टिलायझर म्हणून धुराचं पाणी की ज्याच्यामध्ये पोटॅशियम कार्बोनेट हे जास्त प्रमाणामध्ये असतात, त्याचा पीएच 8 साडेआठ पर्यंत ऍडजस्ट करून आपण पाटाच्या पाण्याने पिकांना दिला तर पिकांची वाढ होते. गेल्या अनेक वर्षापासून माझं याच्यावरती संशोधन आहे. मागच्या वर्षी गव्हावरती प्रयोग केला, अतिशय तो प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्यानंतर त्याच्यापासून एंड प्रॉडक्ट 1000 किलो कचरा जळल्यानंतर 5 ते 6 किलो राख तयार होते. त्याच्यामध्ये फॉस्फेट नावाचे घटक असतात, ते परत पाण्यामध्ये डिझॉल्व करून साधारणपणे 8 ते 8.5 पीएचच्या रेंजमध्ये ते पाणी तयार करून तेही परत पाटाच्या पाण्याने आपण पिकांना दिलं तर मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. आणि घन कचरा संपवण्याचे अनेक वेगवेगळे उपक्रम झालेले आहेत, परंतु अशा पद्धतीचा उपक्रम गेल्या अनेक वर्षामध्ये झालेला नाही. त्याचं मी पेटंटसाठी पुण्याला ऍप्लिकेशन केलेलं आहे. मॉडेलचं नाव आहे सीबीजी गार्बेज वॉटर हीटर मॉडेल. सीबीजी म्हणजे चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे. गार्बेज वॉटर हीटर, गार्बेज म्हणजे कचरा, वॉटर म्हणजे पाणी आणि हीटर म्हणजे गरम करणारा. आतापर्यंत आपण सोलर वॉटर हीटर ऐकलेले की सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणी गरम करणे, परंतु ही सिस्टीम किंवा ही संकल्पना अद्याप कुणी ऐकलेली नाहीये. गार्बेज वॉटर हीटर म्हणजे कचरा संपवायचा. कचरा संपला म्हणजे गावातले सगळे प्रश्न संपले. कचऱ्यामधून ग्लोबल वॉर्मिंग होतं, ग्लोबल वॉर्मिंग संपणार आहे. हे मॉडेल तयार करण्याचे जे आपल्याला व्यवसाय त्या ठिकाणी गावोगावी निर्माण होणार आहे, व्यवसायाच्या संधी, मग इंजिनियर असतील, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर असतील, सर्वसाधारण व्यक्ती असतील, सगळ्यांनी याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. आणि कचऱ्याचं वर्गीकरण करण्याची गरज नाही, कचऱ्याचं डेपो करण्याची गरज नाही, कचऱ्यावरून भांडणं करण्याची गरज नाही, कचऱ्याला जागा शोधण्याची गरज नाही. आला ट्रॅक्टर की डायरेक्ट त्याच्यामध्ये खाली करणे, 1 तासाला 1000 किलो कचरा संपवणे, दुसरा ट्रॅक्टर आणि परत संपवणे, तिसरा आणि परत संपवणे. मॉडेल तासाला 1000 किलो कचरा संपवणे, ते 24 तास जर मॉडेल चालवलं त्याच्यापासून तयार होणं मीटर म्हणजे राख आणि धूर. धूर तुम्हाला दिसत नाही. धुराला एका पाईपमध्ये घेऊन केमिकलमध्ये घातलं, केमिकलमध्ये धूर डिझॉल्व्ह झाला आणि त्याचा फॉस्फेट त्याचा पोटॅशियम फर्टिलायझर म्हणून आपण पिकांना उपयोग करणार आहे. म्हणजे कचरा ज्वलन केलं, आपण ज्वलन केलं दिसलं कोणालाच नाही, त्याच्यामध्ये जी तयार झालेली वाफ आहे किंवा उष्णता तयार झालेली आहे त्याचा उपयोग आपण आंघोळीचं गरम पाणी करण्याकरता करतो. आतून कॉईल फिरवलेली आहे पाण्याची, तासाला 1000 लिटर 100 डिग्रीचं पाणी तयार होतं. म्हणजे आपल्याला आंघोळीचं पाणी परिसरातल्या लोकांना फुकट देता येईल, त्यानंतर कचरा संपेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ग्लोबल वॉर्मिंग संपेल, लाईट तयार होईल, सगळं होईल, सगळं होईल. फक्त एकच काम करायचं, सीबीजी गार्बेज वॉटर हीटर तयार करायचा आणि एका गावात एकच ठेवायचं. असं कोणतंच गाव नाही की त्याच्यामध्ये 24 टन कचरा दररोज तयार होतो. त्याची किंमत 12 लाख रुपये आपण ठेवलेली आहे. ना ना पाना तोटा या तत्वावरती काही पण असू द्या, तुम्हाला जे टाकायचे ते टाका त्याच्यामध्ये. बिलकुल नाही, बिलकुल नाही. प्रोजेक्ट वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी केलेला आहे. त्याचे युट्यूब वरती व्हिडिओ आहेत. युट्यूब वरती चंद्रकांत गव्हाणे नाव टाईप करायचं, सगळे त्याच्या संदर्भातले व्हिडिओ दिसतील. गुगल वरती चंद्रकांत गव्हाणे टाईप करायचं, सर्व इमेजेस आणि सर्व व्हिडिओ दिसतील. मोबाईल नंबर 9657 9597 29 77 78. एका गावात एक मॉडेल बसवायचं आणि गावाचं कल्याण करायचं. ते आता तयार करण्याकरता लागणार जो कॉस्ट आहे ती तेवढी येणारच आहे. 96 57 29 77 78.
या मॉडेल साठी मी पेटंट ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्याचा प्रोव्हिजनल नंबर मिळालेला आहे, फायनल नंबर मिळाला एवढ्या डिसेंबर अखेर तो मला मिळेल, परंतु ते मॉडेल मी कंपन्यांना न विकता गावोगावी आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचे वर्कशॉप आहेत असेच विद्यार्थ्यांना आपण ते करायला लावणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कल्याण म्हणजे गावाने सरांचं कल्याण, विद्यार्थी म्हणजे नागरिक, नागरिकाचं कल्याण म्हणजे देशाचं कल्याण, त्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण येतं. त्यानंतर हा कचरा विषय संपला की दुसऱ्या समस्या आपल्या पुढे रोड जात आणि धूळ आणि धूर, या दोन गोष्टीने आपल्या देशामध्ये 8-25 लाख लोक दरवर्षी मरतात असं परवा दिवशी जप्पू ढरी पेपर मध्ये कात्रण आलेलं आहे, लंडनची बातमी आहे. मग रोडची धूळ आणि धूळ संपवणारे एक मी मॉडेल तयार केलेलं आहे, त्याचं नाव ठेवलेलं आहे सीबीजी रोड डस्ट अँड स्मोक कलेक्टिंग डिव्हाइस. परत सीबीजी म्हणजे चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे, रोड म्हणजे रस्ता, डस्ट म्हणजे धूळ पातीची, अँड म्हणजे आणि, स्मोक म्हणजे गाड्यांचा धूर, आणि कलेक्टिंग डिव्हाइस म्हणजे गोळा. धुरामुळे आणि धुळीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला त्रास होते. सगळेजण म्हणतात हवेचं प्रदूषण होतं, ही कारण ती कारण ते उपाय, पण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कुणीच सांगितलेलं नाहीये. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मी स्वतः मॉडेल तयार केलेलं आहे, त्या मॉडेलमध्ये रस्त्याच्या कडेला किंवा ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे अशा चौकामध्ये ते मॉडेल बसवायचं की सिग्नलला गाड्या उभ्या राहतात, गाड्या ज्यावेळेस सिग्नल संपतो त्यावेळेस निघतात म्हणजे फर्स्ट गिअर टाकतात म्हणजे तो जास्त धूर तयार होतो, त्या चौकातला धूर हा वरती एक असा उलट्या बाजूनी